एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय. कोरोनामुळे आजची ज्योतिबाची चैत्र यात्रा ही रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता 21 मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये डोंगरावर पालखी निघणार आहे. ज्योतिबाचे 5 पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय. ज्योतिबा डोंगरावरही कोरोनाचे अनेक रुग्ण असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आज होणारी ही यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. चैत्र यात्रा असते ज्योतिबाची आणि कोरोनाचं संकट सध्या जगभर घुंगवतोय. गावागावामध्ये राज्यात कोरोना पोहोचलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबाची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे आणि 21 मानकऱ्यांच्या उपस्थितीत डोंगरावर ज्योतिबाची पालखी निघणार आहे. ज्योतिबाचे 5 पुजारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळतंय आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंटमध्ये 75 आयसीयू बेडची सुविधा नव्यानं सुरू करण्यात आली आहे आणि याशिवाय या कोविड केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार असल्यानं हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होणार. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोविड केअर केंद्राला भेट दिली आणि नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधेची पाहणी केली. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी असली तरी अनेक जण लोकलनं प्रवास करतात. बनावट ओळखपत्र बनवून लोकल प्रवास केला जातोय आणि अशांवर रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे. 23 तारखेपासून 100 अधिक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. दादर कल्याण डोंबरीमध्ये ही कारवाई केली. कोरोना लसींचा साठा संपल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये बहुतांश केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. लसीकरण थांबण्याची ही महिनाभरातली दुसरी वेळ आहे. अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली आणि त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. जळगाव महापालिका प्रशासनाकडून कोविड सेंटरमध्ये फायर ऑडिटची तपासणी केली जाते आणि ज्या रुग्णालयामध्ये फायर ऑडिट झालेलं नाही आणि तात्काळ त्यांनी ऑडिट करण्याचे निर्देश महापौर जयश्री महाजन यांनी दिले. मनपा हद्दीतल्या 6 कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली. विरार आणि नाशिक इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका ही तपासणी करत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खेड तालुक्यामध्ये नवीन कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरचं उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झालं. खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हे 100 बेडचं कोविड सेंटर आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णांची गैरसोय आता टळणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.